एमबी न्यूज ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडींचा वेगवान आढावा। आधार नोंदणी व अपडेट करण्यासाठी टोकनची आवश्यकता भासणार नाही, त्यासाठी जिल्ह्यातील नागरिक UIDAI पोर्टलद्वारे आधार केंद्रावर उपस्थित राहण्याची वेळ निश्चित करू शकतात, जेणेकरून दिलेल्या वेळेनुसार आधार नोंदणी केंद्राला भेट देऊ शकतील। त्यासाठी टोकन किंवा कशाची आवश्यकता राहणार नाही। यामध्ये जर एखादी समस्या असेल तर ते 1947 या क्रमांकावर तक्रार दाखल करू शकतात। त्यामुळे नागरिकांनी UIDAI पोर्टल https://ask.uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल जयकवाड यांनी केले आहे। आता बातमी आहे शेतकरी कर्जमुक्ती योजनेची। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत बीड जिल्ह्यातील 9840 विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेल्या लाभार्थींनी अद्याप आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणीकरण केलेले नाही। सदर विशिष्ट क्रमांक धारकांची यादी जोडण्यात आलेली आहे। या यादीतील लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड, विशिष्ट क्रमांक व बचत खाते, पासबुक यासह त्वरित जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। बातमी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली। परळी येथे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या संबंधाने एल्गार करण्यात येणार आहे। गुरुवारपासून परळीमध्ये मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळी तालुक्यातील दादारी वडगाव येथे बेमुदत साखळी पद्धतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे। आंदोलनाचा आज पहिला दिवस होता। गावातील महिला, लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठांनीही या आंदोलनामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला। या पहिल्या दिवसाच्या आंदोलनामध्ये सर्व गावकरी सहभागी झाले होते। बीड जिल्हा कोरोना अपडेट्स। बीड जिल्ह्यामध्ये आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 137 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। 785 एकूण अहवाल प्राप्त झाले होते। यामध्ये परळीत आज केवळ 2 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, तर जिल्ह्यामध्ये 648 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत। परळीच्या आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे। भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते एनके अप्पा सर्वदे यांचे निधन झाले आहे। एनके अप्पा सर्वदे हे आंबेडकर घराण्याचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जात होते। अपघाताची दुर्दैवी बातमी। सिरसाळा येथे एक भीषण अपघात झाला असून सायकलवरून घरी जाणाऱ्या एका लहान मुलाला एका टिप्परने चिरडल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली। दिवसभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी ऐका, पहा, वाचा एमबी न्यूज। एमबी न्यूजला नक्की सबस्क्राईब व फॉलो करा।